की विरोधी पक्ष नेते सातत्याने ह्या सरकारवर आरोप करत असतात। अनेक वेळा त्यांनी अशा पद्धतीने आरोप आमच्या सरकारवरती केलेले आहेत, परंतु त्याला तशाच पद्धतीने उत्तर हे सभागृहामध्ये सुद्धा आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहे। कुणी अहवाल दिला, कशाचा अहवाल दिला हे अधिकृतपणानं कुणीही अद्याप सांगितलेलं नाही। शासनाकडं असणारे समजा जर काही अशा पद्धतीचे अहवाल असतील तर ते अधिकृत माहिती राज्य सरकारकडे असेल, गृह विभागाकडे असेल। माननीय विरोधी पक्ष नेते ज्या अर्थी अशा पद्धतीनं पत्रकार परिषदेत बोलत आहेत त्या अर्थी त्यांच्याकडेच त्याची माहिती असेल। त्यामुळं जी परिस्थिती पोलिसांच्या समोर येईल, गृह विभागाच्या समोर येईल, त्यावेळी येणाऱ्या समोर प्राप्त परिस्थितीनुसार त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल। आताची परिस्थिती बघता राज्यामध्ये राष्ट्रपतीची राजवट जी आहे ती लागू करावी अशी संसदेमध्ये मागणी केली। कुणी केली? ज्यांना महाराष्ट्रामध्ये असणारं महाविकास आघाडी सरकारचं चाललेलं चांगलं काम ज्यांना पाहवत नाही, जे महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि लोकशाहीच्या मार्गानं लोकमताचा निश्चितपणानं पाठिंबा ह्या महाविकास आघाडीच्या सरकारला आहे, मग अशा पद्धतीनं केवळ आणि केवळ या ठिकाणी ह्या सरकारला अडचणीत आणायसाठीच अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जातात। या मागणीला निश्चितपणानं कुठलंही तथ्य नाही। महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भक्कमपणानं वाटचाल करत आहे।